आश्वासित प्रगति योजना, सातवां वेतन आयोग और अन्य मांगों को लेकर मौदा के राजकमल तिड़के कॉलेज के शिक्षकेतर कर्मचारियों को 8 दिन से काम बंद आंदोलन शुरू है। इस आंदोलन को लेकर कर्मचारियों ने कॉलेज के मैदान में उपोषण शुरू किया है। जब तक हमारी मांगे जब तक पूरी नहीं होती तब तक यह आंदोलन शुरू रहेगा, इस प्रकार की जानकारी कर्मचारियों ने दी है। इस आंदोलन के चलते विद्यापीठ की परीक्षा पर असर हो सकता है। काम बंद आंदोलन शिक्षकेतर कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्यासाठी आहेत। ते विविध मागण्या खालील प्रमाणे आहेत। ते पहिले म्हणजे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करा, दुसरी मागणी आश्वासित प्रगती योजना लागू करा, तिसरी जुनी पेन्शन योजना लागू करा, 5 दिवसाचा आठवडा लागू करा आणि 58 महिन्याची थकबाकी द्या आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या सेवेमध्ये। याच्यासाठी विविध प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत आणि हा संप आमच्या 18/12/2021 पासून सुरू आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आमचे काम बंद आंदोलन बेमुदत सुरूच राहणार। BCN न्यूज के लिए मोदा से संजय केडे की रिपोर्ट।